शांत संयमी मिस्टर डिपेंडेबल राहुल द्रविड. भारतीय संघाच्या फलंदाजीची भिंत म्हणजे महान फलंदाज राहुल द्रविड. राहुल द्रविडला संपूर्ण क्रिकेट जगतात द वॉल या नावानेच ओळखलं जातं. शांत संयमी खेळी हे द्रविडच्या खेळाचं वैशिष्ट्य. कोणत्याही संघासमोर तटस्थपणे उभा राहणारा एकमेव खेळाडू म्हणून राहुल द्रविडकडे आजही पाहिलं जातं. अशा या मातब्बर खेळाडूचा आज वाढदिवस. राहुल द्रविडनं 16 वर्षांच्या त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत तंत्रशुद्ध संयमी आणि शांत खेळीनं क्रिकेट जगतात त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 11 जानेवारी 1973 साली मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एका मराठी कुटुंबात राहुलचा जन्म झाला. त्याच्या जन्मानंतर त्याचे कुटुंबीय कर्नाटकात स्थायिक झाले. याच ठिकाणी राहुल लहानाचा मोठा झाला. वयाच्या 12व्या वर्षापासून राहुलनं क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि 15, 17 आणि 19 वर्षांखालील कर्नाटक संघाचं त्यानं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर रणजी क्रिकेटमध्ये एक जबरदस्त खेळी खेळल्यानंतर 1996 साली इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात कसोटी विश्वात राहुल द्रविडनं पदार्पण केलं. त्याच्या पहिल्या सामन्यात 95 धावांची त्याची जी पहिली इनिंग होती ती आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. याच वर्षापासून क्रिकेट विश्वात त्याने आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला तो यशस्वीपणे आजपर्यंत पूर्ण करून दाखवलाय. त्या दरम्यान सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, VVS लक्ष्मण आणि राहुल द्रविड ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली सर्वोत्तम बॅटिंग लाईन अप मानली गेली. द्रविडनं आपल्या लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्याच कसोटीमध्ये 95 धावांची अविस्मरणीय खेळी साकारली होती. याच सामन्यात सौरव गांगुलीने देखील पदार्पण केलं होतं आणि त्याने पदार्पणातच शतक ठोकलं होतं. त्याच वेळी राहुल द्रविडची खेळी प्रकाशझोतात आली नव्हती, पण त्यानंतर द्रविडनं कसोटी क्रिकेट संघातील आपली योग्यता त्याच्या फलंदाजीच्या तंत्रशुद्ध पद्धतीने सिद्ध करून दाखवली. 2003 ते 2007 दरम्यान भारतीय संघाचा तो कर्णधार देखील होता. दरम्यान ऑगस्ट 2011 मध्ये राहुल द्रविडनं आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि T20 सामन्यातून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर लगेचच मार्च 2012 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली. राहुल द्रविडनं भारतीय संघासाठी 164 कसोटी सामन्यात 13,288 धावा केल्यात. यात 36 शतकं तर 63 अर्धशतकांचा समावेश आहे. एक दिवसीय क्रिकेटमध्ये 344 सामन्यात 12 शतकं आणि 83 अर्धशतकांच्या जोरावर त्यानं 10,899 धावा केल्यात. सध्या राहुल द्रविड भारताच्या 19 वर्षांआतील क्रिकेट संघ आणि भारत ए या संघाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहतोय. दरम्यान राहुलच्या कामाचं कौतुक भारतात तर होतच, पण शेजारील राष्ट्र पाकिस्तानमध्येही त्याची स्तुती होताना दिसते. कारण पाकिस्तानचे माजी खेळाडू रमीज राजा यांनी नुकतंच पाकिस्तानच्या संघाला राहुल द्रविड सारख्या प्रशिक्षकाची गरज असल्याचं म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यावरूनच राहुल द्रविड किती महान आहे हे दिसून येतं. द वॉल राहुल द्रविडला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.